ईशान्येकडील राज्यातल्या काही भागातून अस्पका कायदा मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. बंडखोरी नष्ट करण्यासाठी सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांना यश. अमित शहा. राज्यसभेतून मार्च ते जुलै या कालावधीत निवृत्त होत असलेल्या 72 राज्यसभा सदस्यांना आज सभागृहात दिला निरोप. निवृत्त होत असलेल्या सदस्यांनी सभागृहातल्या अनुभवांचा आणि ज्ञानाचा लाभ देशाला करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसोबत साधणार संवाद. युक्रेनच्या मारियोपोल शहरामध्ये युद्धविराम लागू. चेर्नोबिल अणुभट्टीच्या भागातून रशियन सैनिकांची माघार घ्यायला सुरुवात. देशभरात संरक्षण मंत्रालयाच्या 37 छावणी रुग्णालयात 1 मे पासून पारंपरिक भारतीय आयुर्वेदिक औषध उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय. पॅन कार्ड आणि आधार परस्परांशी जोडण्याची मुदत आज संपणार. मुदतीनंतर निष्क्रिय झालेलं पॅन कार्ड सुरू करण्यासाठी विलंब शुल्काची सरकारकडून तरतूद. आणि जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या मनिका बात्रा आणि अर्चना कामत जोडीनं पटकावलं महिला दुहेरीचं कांस्यपदक. नमस्कार, 4:30 बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. पाहूयात बातम्या विस्तारानं. नागालँड, आसाम आणि मणिपूर या ईशान्येकडच्या राज्यांमधल्या काही भागांमधून एप्स्पा अर्थात सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा मागे घेण्याचा निर्णय आज केंद्र सरकारनं घेतला आहे. बंडखोरी नाहीशी करण्यासाठी केंद्र सरकारनं सातत्यानं केलेल्या प्रयत्नांमुळे विविध उपाययोजनांमुळे आणि करारांमुळे या भागातली परिस्थिती झपाट्यानं सुधारली असून तिथे आता शांतता, समृद्धी आणि अभूतपूर्व विकास नांदू लागला आहे. त्यामुळे या कायद्याचं कार्यक्षेत्र कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे. बंडखोरी नष्ट करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे हेच या निर्णयातून स्पष्ट होतं असंही शहा यांनी म्हटलं आहे. गेली कित्येक दशकं या ईशान्येकडच्या राज्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष झालं होतं, त्यामुळे इथला विकास मंदावला होता. आता मात्र ही राज्य विकासाच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत असं शहा यांनी म्हटलं आहे. ईशान्येकडच्या राज्यांमधून बंडखोरीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी लष्कराला विशेष अधिकार देणारा एप्स्पा कायदा लागू करण्यात आला होता. राज्यसभेतून मार्च ते जुलै 2022 या कालावधीत 19 राज्यांमधले 65 निर्वाचित आणि 7 निर्देशित राज्यसभा सदस्य निवृत्त होत आहेत. राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या सदस्यांना निरोप देण्यासाठी आज सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं. निवृत्त होत असलेल्या सदस्यांनी सभापती एम व्यंकय्या नायडू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर सदस्यांसोबत छायाचित्र काढली. या सदस्यांना निरोप देताना पंतप्रधानांनी त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांचे आभार मानले. संसदेच्या सभागृहातल्या कामकाजाचा अनुभव सदस्यांना देखील समृद्ध करत असतो आणि याचा फायदा बाहेरच्या जगामध्ये करून देण्यासाठी सदस्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. अभिव्यक्ती, वेदना, उमंग सब कुछ यहां पर एक प्रवाह बहता रहता है और उस प्रवाह को हम भी अनुभव करते रहते हैं. लेकिन कभी हमको लगता होगा कि मैंने इस सदन में बहुत कुछ कंट्रीब्यूट किया, बहुत सच्चाई है. लेकिन साथ साथ इस सदन ने भी हमारे जीवन में बहुत कुछ कंट्रीब्यूट किया. भले हम इन चार दीवारों से निकल रहे हैं, लेकिन इस अनुभव को राष्ट्र के सर्वोत्तम हित के लिए चारों दिशाओं में ले जाएं, चारों दीवारों में पाया हुआ चारों दिशाओं में ले जाएं, ये हम सबका संकल्प रहे. सभागृहातून निवृत्त होत असलेल्या सदस्यांनी आपल्या अनुभवाचा लाभ भावी पिढ्यांना करून देण्यासाठी आपल्या अनुभवाचं संकलन करावं, त्याचा संग्रह करावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. हा संग्रह म्हणजे एक बहुमूल्य खजाना असेल असं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या कालखंडात हे सदस्य निवृत्त होत आहेत, मात्र निवृत्तीनंतरही या सदस्यांना या अमृत महोत्सवाची आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रयत्न करता येतील अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
आजादी के 75 साल हुए हैं। हमारे महापुरुषों ने देश के लिए बहुत कुछ दिया, अब देने की जिम्मेवारी हमारी है। हम यहां से उस भाव को लेकर के, क्योंकि अब थोड़ा समय ज्यादा होगा हमारे पास, जब यहां से जा रहे हैं तो सभापति जी का बंधन भी नहीं होगा तो आप बड़े खुले मन से एक बड़े मंच पर जाकर के आजादी के अमृत महोत्सव इस महामूल्य पर्व को माध्यम बना करके आने वाली पीढ़ियों को कैसे प्रेरित कर सकते हैं, उसमें अगर आपका योगदान रहेगा, मैं समझता हूं देश को बहुत बड़ी ताकत मिलेगी, बहुत बड़ा लाभ मिलेगा। काँग्रेसच्या कार्यकाळात मनरेगा योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली रक्कम सुद्धा खर्च केली जात नव्हती, मात्र भाजपा सरकारनं कोरोना काळात 1,00,000 कोटी रुपयांहून जास्त रक्कम मनरेगावर खर्च केल्याचं केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आरोपांचं खंडन करताना लोकसभेत सांगितलं। ২০১৩-১৪ तक तो यूपीए की सरकार के समय जो बजट होता था उतना भी खर्च नहीं होता था, मात्र 30,000 करोड़ रुपया खर्च नहीं करते थे, लेकिन आपदा के समय मोदी जी की सरकार ने 1,00,000 करोड़ रुपए से ज्यादा का बजट का प्रावधान करके दिया था। मोदी जी की सरकार ने 1,11,000 करोड़ रुपया एक ही साल में दिया, इनके समय कभी नहीं हुआ। इनके समय केवल भ्रष्टाचार के आंकड़े जो मंत्री थे उनके भी क्षेत्र में आते थे। हमने जियो टैगिंग की शुरुआत भी की और इस पे कार्रवाई करने का काम भी किया। आज बटन दबाने से मनरेगा के कर्मचारियों के खाते में पैसा जाता है। राज्यसभेच्या 13 जागांसाठी आज निवडणूक होत आहे, यामध्ये 6 राज्यांमधून सदस्य निवडले जातील। पंजाबमधले 5, केरळमधले 3, आसाममधले 2 आणि हिमाचल प्रदेश, त्रिपुरा आणि नागालँडमधल्या प्रत्येकी 1 सदस्याचा यामध्ये समावेश आहे। विद्यमान सदस्य येत्या 9 एप्रिलपर्यंत निवृत्त होणार आहेत। आज संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे। कोरोना संकटाशी यशस्वीपणे सामना केल्यानंतर सध्या देशात शाळा महाविद्यालयांमध्ये वार्षिक परीक्षांचा काळ सुरू आहे। सर्व विद्यार्थ्यांनी तणावविरहित परिस्थितीत परीक्षेला सामोरं जावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत संवाद साधणार आहेत। देश परदेशातल्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उद्या होणाऱ्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान आणि विद्यार्थ्यांमध्ये फक्त चर्चाच होत नाही तर भावनांचं आदान प्रदान होतं असंही प्रधान म्हणाले। ते परे हैं, इस कार्यक्रम में मात्र प्रधानमंत्री और विद्यार्थियों के बीच संवाद नहीं होता है, बल्कि भावनाओं की बहुत गहन स्तर पर आदान प्रदान होता है। एक मित्र, एक मार्गदर्शक के रूप में माननीय प्रधानमंत्री जिस प्रकार विद्यार्थियों से जुड़ते हैं वो उनकी मन स्थिति पर बहुत सकारात्मक प्रभाव डालता है। परीक्षा के लिए कैसे और अधिक अनुकूल माहौल बनाया जा सके, कैसे हमारी बच्चे तनाव और चिंता से दूर रहते हुए स्वस्थ मन मस्तिष्क के साथ परीक्षा दें और जीवन पथ पर आगे बढ़ें, इन्हीं केंद्र बिंदुओं के साथ माननीय प्रधानमंत्री कार्यक्रम में अपनी चर्चा को विस्तार देते हैं एवं बात साझा करते हैं। हमें इस बार भी पूर्ण विश्वास है कि संवाद यात्रा एक विशेष गंतव्य की दिशा में आगे बढ़ेगी और एक जन आंदोलन का स्वरूप लेगी। आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा सातत्यानं वाढत असून सध्या विविध देशांचे वरिष्ठ मंत्री भारताला भेट देत आहेत। रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आज भारताच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत। रशिया आणि युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा भारताचा दौरा महत्वाचा मानला जात आहे। ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री एलिझाबेथ टूस या देखील आज भारताच्या दौऱ्यावर येत आहेत। परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची त्या भेट घेणार आहेत।
जर्मनीच्या चॅन्सेलरांचे सल्लागार जेन्स प्लॉटनर सुद्धा 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून त्यांनी काल डॉक्टर एस जयशंकर आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेमध्ये युक्रेनची समस्या, आशिया प्रशांत क्षेत्रातली स्थिती आणि द्विपक्षीय सहकार्य या मुद्द्यांचा समावेश होता. पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकार संकटात सापडलं असून सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. मात्र इम्रान खान राजीनामा देणार नाहीत असं पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितलं. अविश्वास प्रस्तावावर 3 एप्रिलला मतदान होणार आहे आणि पाकिस्तानमध्ये अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली आहे. इम्रान खान यांच्या तेहरिक ए इन्साफ या पक्षाच्या इतर सहकारी पक्षांनी विरोधी पक्षांशी हातमिळवणी केली आहे. इम्रान खान सरकारला बहुमतासाठी 172 मतांची गरज आहे तर विरोधी पक्षांकडे 162 सदस्यांचं पाठबळ असून सरकारमधून बाहेर पडलेल्या पक्षांच्या 34 सदस्यांचं पाठबळ सुद्धा त्यांना मिळण्याची शक्यता आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या सुरू असलेल्या लढाईला 35 दिवस उलटले आहेत. इस्तंबूलमध्ये दोन्ही देशांदरम्यान वाटाघाटींच्या फेऱ्या सुरू आहेत. या चर्चेची फलनिष्पत्ती सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तरीही युक्रेनमधल्या अनेक भागांमध्ये भग्न इमारतींचे अवशेष दिसत आहेत आणि विध्वंसाचं चित्र कायम आहे. दरम्यान युक्रेनच्या मारियोपोलमध्ये रशियानं युद्धविरामाची घोषणा केली आहे. तसंच चेर्नोबिल अणुभट्टीच्या भागातून रशियाचे सैनिक माघारी फिरत असल्याचं वृत्त आहे. भारत आणि चीनमधला द्विपक्षीय व्यापार 2021 43.31% वाढून 126 अब्ज डॉलर्सवर गेला आहे. चीनसोबत व्यापाराविषयीच्या वार्षिक औद्योगिक अहवालात भारतीय दूतावासानं दिलेल्या माहितीनुसार भारतानं चीनला केलेली निर्यात 34.28% वाढून 28 अब्ज डॉलर्स झाली आहे. तर चीनकडून भारत करत असलेली आयात 46.14% वाढून 97 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. 2021 भारत हा चीनचा व्यापारी क्षेत्रातला 14वा सर्वात मोठा भागीदार, चीनच्या उत्पादनांसाठीची 8व्या क्रमांकाची निर्यात बाजारपेठ, तर चीनला निर्यात करणारा 24व्या क्रमांकाचा देश ठरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड-19 व्यवस्थापनासाठी सुधारित योजना जारी केली आहे. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाली तर या वर्षात कोविड महामारीचा अंत होईल अशी आशा जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस अदनॉन घेब्रेयेसस यांनी व्यक्त केली आहे. कोविड संसर्गाला कारणीभूत असलेल्या कोरोना विषाणूचे नवनवीन उत्परिवर्तक निर्माण होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. मात्र लसीकरण आणि संसर्गामुळे लोकांच्या रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ झाल्यामुळे या आजाराची तीव्रता कमी झाली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. पारंपरिक भारतीय आयुर्वेदिक औषधोपचार पद्धतीचा लाभ अधिकाधिक रुग्णांना मिळवून देण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्रालयानं 1 मे देशभरात 37 छावणी रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि केंद्रीय आयुष मंत्रालय सचिव राकेश कोटेचा यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे संरक्षण दलांमधले कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि इतर सामान्य नागरिकांना आयुर्वेदिक उपचारांचा लाभ मिळणार आहे. या उपक्रमाला आयुष मंत्रालय पाठबळ पुरवणार असून या 37 रुग्णालयांसाठी कुशल आयुष डॉक्टर्स आणि फार्मासिस्ट म्हणजेच औषध निर्मात्यांची नेमणूक केली जाणार आहे. पुण्यातल्या खडकी तसंच देहूरोड या 2 छावणी रुग्णालयांचा या यादीमध्ये समावेश आहे. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. रिकामी घागर गेली तीस बरोबर. आणि आणखीन कुणी दिसला लय मोठा तर गरीब बैस गरीब बैस. तर सांगायचं तात्पर्य की आपल्याकडे हे जे आकस आहेत आणि एकमेकांच्या बद्दलची आस्थाही आहे, या दोन्ही गोष्टींचं प्रतिबिंब आपल्याला या लोकोक्तींच्या मध्ये दिसत. माय वाटेचा मागोवा दर सोमवारी रात्री 8:30 आणि दर शुक्रवारी दुपारी 1:30 दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही आपण हे प्रसारण पाहू शकता. औद्योगिक क्रांतीनंतर जगातील मानवाला सुलभता प्राप्त झाली. मात्र या काळानंतर पृथ्वीवरच्या अप्राणिज घटकांचे अस्तित्व मात्र झपाट्याने बदलत चालले. निसर्गाची अपरिमित हानी औद्योगिक क्रांतीनंतर जगाला अनुभवावी लागली. पण काही जण निसर्गाची हानी होऊ द्यायची नाही यासाठी झपाटल्यासारखे कार्य करतात.
आज आपण अशाच भावे कुटुंबाला भेटणार आहोत. तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स अर्थात विचारांच्या पलीकडले, शनिवारी रात्री 7:30 आणि पुनःप्रसारण रात्री 10 तुमच्या फक्त सह्याद्री वाहिनीवर. ताई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. जय शारद वागीश्वरी, जय शारद वागीश्वरी. ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके आपल्या भेटीला येत आहेत मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत शनिवार दिनांक 2 एप्रिल रोजी रात्री 8:30 आणि रविवार दिनांक 3 एप्रिल रोजी 10:30 आणि सायंकाळी 5 दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही आपण हे प्रसारण पाहू शकता. प्रस्तुत करता जाई काजळ, परंपरा 70 के भाषण में उन्होंने चले जाओ का इशारा दिया था जरूर, पर वॉइस रॉय से साथ में ये भी कहा था कि क्विट इंडिया आंदोलन शुरू करने से पहले हम चर्चा करेंगे. ये रोक दो और बापू को सब सच सच बता दो. अरे किसी भी संकट से बाहर निकलने का पहला रास्ता है सच्चाई का. पति हो कोई लाज शर्म है कि नहीं आपको? होगा ये आपका घर तो क्या गर्भवती पत्नी को घर के बाहर कर देंगे? मैं अकेला कितनी देर तक चिल्लाता रहा माता कस्तूरबा की जय, माता कस्तूरबा की जय. अब मुझे चाहिए मेरी आंखों के सामने मोहन. एक पत्नी, एक माता आणि एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून असलेलं विचारांचं वादळ, जगदंबा. मुंबईत दरवर्षी मार्च महिन्यात नालेसफाईची कामं सुरू होतात, मात्र यावर्षी अद्याप या कामाचं कंत्राटही मंजूर झालेलं नाही. पावसाळा सुरू व्हायला अवघा 1.5 शिल्लक असताना इतक्या कमी कालावधीत हे काम पूर्ण कसं होणार असा सवाल भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. 7 स्थायी समितीत 160 रुपयांचा प्रस्ताव आला होता, मात्र आघाडी सरकारनं तो रोखून ठेवल्यानं त्याची मुदत संपली. हा प्रस्ताव रोखून सरकारनं मुंबईकरांना वाऱ्यावर सोडलं अशी टीका शेलार यांनी केली आहे. नालेसफाईची कामं सुरू होऊन ती वेळेत पूर्ण झाली नाहीत तर यावर्षी मुंबईकरांना पावसाळ्यात भयान परिस्थितीला सामोरं जावं लागेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त येत्या 6 एप्रिलपासून 14 एप्रिलपर्यंत सेवा सप्ताह साजरा केला जाणार असून त्यानिमित्तानं मुंबईतल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी आणि देखरेख केली जाणार असल्याचंही शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. या कामी सत्ताधारी पक्षानं पळ काढला तरी आम्ही या विषयाचा पाठपुरावा करून समस्त मुंबईकरांच्या वतीनं या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहोत असंही शेलार यांनी सांगितलं. मुंबई मेट्रो रेल्वे 2A आणि मेट्रो 7 या टप्प्याचं 60% जास्त काम देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झालं होतं, मात्र उर्वरित कामाला सध्याच्या सरकारनं 3 विलंब केला आणि आता श्रेय लाटण्याचं काम सुरू आहे अशी टीका भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केली आहे. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या सरकारनं केवळ अहंकार आणि हट्टापोटी मेट्रोची अडवणूक केली आणि मेट्रो कार शेडला स्थगिती देऊन मुंबईकरांना वेठीस धरलं. या सरकारनं स्वतः आखलेला आणि वेळेत पूर्ण केलेला एक तरी प्रकल्प दाखवावा असं आव्हानही उपाध्यायांनी दिलं. अजूनही या मार्गावरच्या स्थानकांची कामं पूर्ण झाली नसून ज्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे तिथली जिन्याची कामं अपूर्ण आहेत, यातूनच सरकारचा नाकर्तेपणा दिसून येत असल्याचा टोलाही उपाध्यायांनी लगावला. अॅडव्होकेट सतीश उके यांच्या नागपूरमधल्या घरावर आज सकाळी ईडीनं छापा टाकला. नागपुरात आज सकाळी ईडीचे 7 ते 8 अधिकारी उके यांच्या घरी पोहोचले असून छापासत्र सुरू आहे. उके यांच्या घरासमोर सीआरपीएफचा सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपुरातल्या अनेक मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालमत्ता हडपल्याचं तसंच अनेक आर्थिक गैरप्रकार केल्याचे आरोप उके यांच्यावर आहेत. गेल्याच महिन्यात उके यांच्या भावालाही नागपूरच्या गुन्हे शाखेनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष एनडीपीएस न्यायालयानं एनसीबीला 60 मुदत वाढवून देण्याचा निर्णय आज घेतला. हे प्रकरण गुंतागुंतीचं असल्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 मुदत वाढवून द्यावी अशी विनंती एनसीबीच्या विशेष तपास पथकानं केली होती. या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यासह अनेकजण गुंतलेले आहेत. आर्यन खानची सध्या जामिनावर मुक्तता झाली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 3 वेगवेगळे आदेश जारी करत माहितीपट आणि लघुपट निर्मिती, चित्रपट महोत्सवांचं आयोजन आणि चित्रपटांचा संग्रह करण्याचे सर्व अधिकार एनएफडीसी म्हणजेच राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडे हस्तांतरित केले आहेत.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतली ही सार्वजनिक कंपनी आहे. एकाच व्यवस्थापनाकडे चित्रपट विषयक सर्व उपक्रम असल्यामुळे विविध उपक्रमांची पुनरावृत्ती टाळता येऊ शकेल आणि सार्वजनिक स्त्रोतांचा सुयोग्य वापरही होऊ शकेल. फीचर फिल्म निर्मितीचा अधिकार सध्या NFDC कडे आहेच. यामुळे सर्व प्रकारच्या चित्रपट निर्मितीला, मग त्या फीचर फिल्म्स असोत किंवा बालचित्रपट, माहितीपट, ॲनिमेशनपट, अशा सर्व चित्रपटांची निर्मिती अधिक परिणामकारक होऊ शकेल. विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवातून चित्रपटांची जाहिरात आणि प्रोत्साहन देणं, तसंच देशातही विविध चित्रपट महोत्सव आयोजित करणं, चित्रपटाशी संबंधित विविध वस्तूंचं जतन आणि संवर्धन करणं, डिजिटलीकरण आणि चित्रपट संग्रह, वितरण आणि प्रचार संपर्क अभियान, अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतील. या सगळ्या विभागांकडे असलेल्या मालमत्तांची मालकी भारत सरकारकडे राहील. 1 जुलै 2017 पर्यंत पॅन कार्ड देण्यात आलेल्या आणि आधार क्रमांक मिळवण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीनं 31 मार्च 2022 पूर्वी सक्षम अधिकारी किंवा प्राधिकरणाला आपल्या आधार क्रमांकाची माहिती देणं आवश्यक आहे. असं न करणाऱ्या व्यक्तीचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि पॅन कार्डची गरज असणाऱ्या कोणत्याही व्यवहारात त्याचा वापर करता येणार नाही. असं निष्क्रिय झालेलं पॅन कार्ड पुन्हा सुरू करण्यासाठी निर्धारित प्राधिकरणाकडे विशिष्ट शुल्काचा भरणा करावा लागेल. यासाठी 31 मार्च 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे, जेणेकरून निष्क्रिय झालेल्या पॅन कार्डमुळे नागरिकांना असुविधा निर्माण होणार नाही. यासाठी 1 एप्रिल 2022 पासून 3 महिन्यांपर्यंत 500 रुपये आणि त्यानंतर 1000 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. गुढीपाडव्याचं औचित्य साधत मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे महिला आणि लघु उद्योजकांच्या उत्पादनांची बाजारपेठ भरवण्यात आली आहे. ॲडमॅन अर्थात जाहिरात तज्ज्ञ भरत दाभोळकर यांच्या हस्ते आज या बाजारपेठेचं उद्घाटन झालं. या बाजारपेठेत घरगुती मसाले, ज्वेलरी, खाद्यपदार्थ, गांडूळ खत, घरगुती वस्तू, ड्रेस मटेरियल, पैठणी, सजावटीचं साहित्य आणि इतर वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. 3 एप्रिलपर्यंत ही बाजारपेठ सुरू राहणार आहे. आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिवसानिमित्त आज कोल्हापूर इथं प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस न्यू कॉलेजनं तृतीयपंथी सन्मान सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात राज्याच्या तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याणकारी मंडळाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य मयुरी आळवेकर, MBBS पदवी परीक्षा उत्तीर्ण डॉ सायरा खानविलकर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीत पदवी परीक्षा उत्तीर्ण दुर्गा पिसाळ, BSc नर्सिंग पदवीप्राप्त अंकिता आळवेकर, रांगोळी कलाकार जावेद पिंजारी यांच्यासह अनेक तृतीयपंथींचा सन्मान करण्यात आला. तृतीयपंथींच्या वेदना जाणून त्यांना समाजानं माणूस म्हणून जगू द्यावं असं मत राज्याच्या तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याणकारी मंडळाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य मयुरी आळवेकर यांनी यावेळी व्यक्त केलं. कोल्हापूरमध्ये उद्या तृतीयपंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. की बघा आमचं जेंडर काय आहे, आम्ही काय ते न बघता एक माणूस म्हणून आम्हाला समाजामध्ये जगू द्या, वावरू द्या. कारण की आजपर्यंत यांना ना परिवाराचा सपोर्ट आहे, ना कोणाचा सपोर्ट आहे, ना यांना यांच्यासाठी कायदा झालेला आहे. तर त्यांना एक माणूस म्हणून त्यांना तुम्ही जगू द्या. कमी खर्चात दळणवळणाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेनं आज मुंबईत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला JNPTचे मुख्य व्यवस्थापक नितीन बोरवणकर, भारतीय बहुआयामी दळणवळण संस्थेचे निमंत्रक हरीश लालवानी, तसंच CFSAIचे सचिव उमेश ग्रोवर यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. संस्थेच्या पुरवठा साखळी व्यवस्थापन केंद्राचं उद्घाटन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते अलीकडेच झालं होतं. लॉजिस्टिक सेक्टर जो है वो लॉजिस्टिक सेक्टर अनवरत चलता रहा, उसी के चलते हुए हम देख रहे हैं कि पूरे दुनिया में और विशेष रूप में अपने देश में जो नौजवान है वो आज लॉजिस्टिक्स की बात कर रहे हैं. ई कॉमर्स ये भी हमने देखा कि ये पूरे लॉकडाउन के दरमियान ई कॉमर्स का व्यापार बहुत बड़ा है. पूरे देश भर में जिस प्रकार से आज चाहे वो मोटरसाइकिल पर डिलीवरी की बात हो, चाहे वो स्विगी की बात हो, या चाहे और किसी भी प्रकार की लास्ट माइल कनेक्टिविटी की बात हो, आज हम देख रहे हैं कि पूरे देश भर में बहुत सारे नौजवानों को इसमें काम मिल रहा है.
आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. भित्तीचित्र, शिल्पाकृती, कारंजी अशा विविध माध्यमांतून नवी मुंबई शहर सुशोभीकरणाला मिळाली नवी झळाळी. अच्युत पालव यांच्या सुलेखनातून शब्दाक्षर झाली बोलती. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी धुळे कार्यालयानं राबवलेल्या शुभमंगल सामूहिक विवाह योजनेअंतर्गत पात्र 8 महिलांना प्रत्येकी 10,000 रुपयांच्या अनुदानाचे धनादेश वितरित. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाचा मृत्यू. ताडोबाच्या आंबे उतारा नियत क्षेत्रातील रान तळोधी इथे आढळला मृतदेह. कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी आणि कोयना एक्सप्रेस या रेल्वेगाड्या एप्रिल महिन्यापासून धावणार विद्युत इंजिनावर. पोषण पंधरवड्यानिमित्त नवी मुंबईत नेरूळ विभागात किशोरवयीन मुली आणि महिलांना द्यायच्या पोषण आहाराबद्दल घेण्यात आल्या जनजागृती बैठका. गुढी पाडव्यापासून नाशिक शहरात दुचाकीवरील चालकासह सहप्रवाशाला सुद्धा हेल्मेट अनिवार्य. कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगडाच्या मुख्य रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात. हा रस्ता 15 एप्रिल पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार. चंद्रपूर शहरालगत ऊर्जानगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका 8 वर्षाच्या बालकाचा मृत्यू. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या दाभा शिवारात बनावट सोनं देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून 43,480 रुपयाचा मुद्देमाल जप्त. आणि 2 वर्षानंतर अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. 28 शिक्षकांचा समावेश. वळूया खेळांच्या बातम्यांकडे. कतारमध्ये दोहा इथं झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्टार कंटेंडर स्पर्धेत भारताच्या मनिका बात्रा आणि अर्चना कामत या जोडीनं महिला दुहेरीचं कांस्यपदक पटकावलं आहे. या जोडीनं या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत या द्वितीय मानांकित जोडीला चायनीज तैपेईच्या ली यो ह्युन आणि चेंग आय चिंग या बिगर मानांकित जोडीकडून पराभव पत्करावा लागला होता. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. ईशान्येकडील राज्यांमधल्या काही भागांमधून आफ्स्पा कायदा मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. बंडखोरी नष्ट करण्यासाठी सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांना यश. अमित शहा. राज्यसभेतून मार्च ते जुलै या कालावधीत निवृत्त होत असलेल्या 72 राज्यसभा सदस्यांना आज सभागृहात दिला निरोप. निवृत्त होत असलेल्या सदस्यांनी सभागृहातल्या अनुभवांचा आणि ज्ञानाचा लाभ देशाला करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत साधणार संवाद. युक्रेनच्या मारियोपोल शहरामध्ये युद्धविराम लागू. चेर्नोबिल अणुभट्टीच्या भागातून रशियन सैनिकांची माघार घ्यायला सुरुवात. देशभरात संरक्षण मंत्रालयाच्या 37 छावणी रुग्णालयांमध्ये 1 मेपासून पारंपरिक भारतीय आयुर्वेदिक औषधोपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय. पॅन कार्ड आणि आधार परस्परांशी जोडण्याची मुदत आज संपणार. मुदतीनंतर निष्क्रिय झालेलं पॅन कार्ड सुरू करण्यासाठी विलंब शुल्काची सरकारकडून तरतूद. आणि टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या मनिका बात्रा आणि अर्चना कामत जोडीनं पटकावलं महिला दुहेरीचं कांस्यपदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.